नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्ही रोजच्या आहारात भात खात असाल तर जरा सावधान, कारण की तुम्ही खात असलेले तांदूळ हे प्लास्टिकचे असू शकतात। आश्चर्यचकित झालात, तुम्ही बरोबर ऐकलात। मुंबईत सध्या अन्न भेसीच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळते। शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत मिळणाऱ्या तांदळात चक्क प्लास्टिकचे तांदूळ असल्याची धक्कादायक घटना ही जोगेश्वरी पूर्व येथे घडली आहे। जोगेश्वरी मेघवाडी येथील काही शिधावाटप दुकानात प्लास्टिकचे तांदूळ मिळाले आहेत। जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना माजी नगरसेवक अनंत नर यांना भेसी संदर्भात माहिती मिळाली होती। त्यांनी त्वरित शिधावाटप अधिकाऱ्यांना बोलावून मेघवाडी परिसरात असणाऱ्या शिधावाटप दुकान क्रमांक 26141 आणि 26173 मध्ये जाऊन तांदळाच्या गोण्यांची तपासणी केली असता बऱ्याच गोण्यांमध्ये प्लास्टिक युक्त तांदूळ सापडले आहेत। या प्रसंगी शिधावाटप सहायक शिधावाटप अधिकारी सुनील काकडे, शिधावाटप निरीक्षक संतोष म्हात्रे, सुहास जगताप, स्वप्नील देसले, हेमंत परब यांना शिधा विक्रम थांबून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं वाहतुकीसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली आहे। बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी गुडघ्यापर्यंत असल्यानं वाहन चालकांना कसरत करीत आपली वाहने पाण्यातून काढावी लागतात। बरीच वाहनं पाण्यामुळे बंद पडल्यानं वाहन चालकांचे हाल झाले। दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येवर पावसामुळे परिणाम जाणवलाय। रेल्वे लोकल वाहतूक मात्र सुरू होती। बहुतेक अशा पुलांखाली गुडघ्या एवढे पाण्यात वाहन चालकांना वाहने चालवावी लागतात। याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी यांनी। पाहूया, सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। अनेक वाहन चालक आणि नागरिकांचा तारांबळ उडत आहेत। बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना आणि सामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहेत। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम पडला आहे। बरेच विद्यार्थी आज शाळेमध्ये गेलेले नाहीत, त्यामुळे आज मुंबईतील वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहेत। कॅमेरामन सुचेतन फेगडेसह मी राजेंद्र चौधरी। गुंतवणुकीचे फुकटचे सल्ले देणे हे महागात पडलंय। सेबीचा आता ऍक्शन प्लान तयार झालाय। 10,000 रुपयातून 1 तासात 1,00,000 रुपये कमवा, एक टीप आणि श्रीमंत बनण्याची खात्री, हे आहे श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग, अशा अनेक मथळ्यांचा मजकूर तुम्हाला सोशल मीडियावर वाचायला आणि पाहायला मिळतो। आजचे सोशल मीडिया फायनान्स तज्ज्ञ तुम्हाला कोणत्याही अचूक माहितीशिवाय कॉन्टेंट देतात, ज्यामुळे लोकांचेही नुकसान होते आहे। अशा स्थितीत आता मार्केट नियामक सेबीनं सामान्य वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या खात्रीची तयारी केली आहे। मार्केट रेग्युलेटर सेबी 1-2 महिन्यात सोशल मीडियावर गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या नोंदणीकृत नसलेल्या प्रभावशाली नियम आणि मार्गदर्शक तत्वांना अंतिम स्वरूप देणार आहे। सोशल मीडिया आणि युट्यूबवर विशेषतः शेअर बाजारात आर्थिक सल्ला देणाऱ्या बनावटी आणि बिगर सेबी नोंदणीकृत इन्फ्लुएन्सर्स अडचणी येणाऱ्या काळात वाढू शकतात। मार्केट रेग्युलेटर सेबी 1-2 महिन्यामध्ये सोशल मीडियावर गुंतवणुकीचा सल्ला देणारा अनोंदणीकृत प्रभावक संबंधित नियम आणि मार्गदर्शक तत्वे अंतिम करेल। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी यांच्या अध्यक्ष माधवी पुरी भुज यांनी बुधवारी रात्री संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली। त्यांनी म्हटले की आर्थिक प्रभावकच्या नियमांवर एक चर्चापत्र तयार केले जात असून पुढील 2 महिन्यात सार्वजनिक टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल। आता एक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे। मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची आता आणखी एक परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजे MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। या वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता आणि अपात्रता विचारात घेऊन शिफारस पत्र उमेदवारांची निवड यादी तयार होणार आहे, असा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे। यापूर्वी उमेदवारांच्या शिफारशीनंतर नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारस पत्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येते। त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे। यावर उपाय म्हणून मुलाखतीपूर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून नियुक्ती देण्याचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असल्यास शिफारस पात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असेल, असे नमूद करण्यात आले। मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना MPSC कडून वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी पुरेशी विभागीय वैद्यकीय मंडळ स्थापन करून वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात येईल। त्यासाठी MPSC कडून सूचनांसह वैद्यकीय तपासणी पत्र ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारांना देण्यात येईल, असे निर्णयात सांगण्यात आलंय। आता स्वयंपाकाच्या गॅस पासून ते क्रेडिट कार्ड पर्यंत उद्यापासून हे 5 महत्वाचे नियम अंमलात येणार आहेत। उद्यापासून जुलै महिना सुरू होणार असून 1 जुलैपासून स्वयंपाकाच्या गॅस पासून ते आयकरापर्यंत मोठे बदल पाहायला मिळतील, कारण प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलले जातात।
असे अनेक नवे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून ते गॅस सिलेंडर पर्यंतचे नवीन दर जारी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्या तर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात. अशा स्थितीत पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय 1 जुलै रोजी LPG गॅसच्या किमतीत देखील बदल होऊ शकतात. पुढील महिन्यात LPG दरही स्वस्त होण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून लागू होणारा टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स म्हणजे TCS नियमांमध्ये बदल केले जातात. आता तुम्ही क्रेडिट कार्डनं परदेशात व्यवहार केल्यास तुम्हाला 20% TCS भरावा लागणार आहे. पावसाळ्यात अन्न लवकर खराब होत आहे, फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा. पावसाळ्यात ओलसरपणा आणि ओलावा जास्त असतो, त्यामुळे जेवणाची खरी चवही बिघडते. इतकेच नाही तर बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे असे अन्न खाल्ल्यानं आजार होण्याचा धोकाही असतो. या पावसाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचायचे ते आपण जाणून घेऊ, म्हणजे टेन्शन न घेता तुम्ही या ऋतूचा आनंद घेऊ शकाल. काचेच्या बरण्यांचा वापर करावा. पावसाळ्यात फराळीचे पदार्थ आणि इतर गोष्टी जास्त वेळ पॅकेट सोबत ठेवणे कठीण जाते. ओलसरपणामुळे पॅकेट लवकरच खराब होतात. या गोष्टी जतन करण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा. अशा वस्तू फक्त एअरटाईट जारमध्येच साठवा, ज्यामुळे त्यांची शेल्फ लाईफ देखील वाढेल. याशिवाय तुम्ही झिप लॉक बॅग देखील वापरू शकता. ओलसर ठिकाणी कुठली गोष्ट साठवू नका. बऱ्याच वेळा आपण अन्न अशा ठिकाणी ठेवतो जिथे आधीच ओलावा आणि ओलसरपणा असतो. ही अशी जागा आहे जिथे बहुतेक जीवाणू वाढतात, त्यामुळे अन्न साठवण्याआधीच अशी ठिकाणे ओळखा आणि कोणताही खाद्यपदार्थ व्यवस्थित सुकल्यानंतरच येथे ठेवा. ताजेपणाची काळजी घ्या. फळे आणि भाज्या खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या ताजेपणाची आवर्जून काळजी घ्या. बऱ्याच काळापासून साठवलेल्या वस्तू खरेदी करणं टाळा. तसेच भाज्या ताजे ठेवणाऱ्या पुरवठादारांकडूनच खरेदी करा. तुम्ही दुग्धजन्य पदार्थ अशा प्रकारेही साठवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी त्याचे तापमान 0 ते 5 अंशावर सेट करा, त्यामुळे जीवाणूंची वाढ होणार नाही आणि ते दीर्घकाळ ताजे राहतील. तर मी संदीप कसालकर तुर्तास इथेच थांबतो. अशाच प्रकारचे विविध बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी आजच इंडिया 24 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.